आपण आदित्य पक्ष नेते असून सुद्धा आपण हा दौरा करीत आहात, पावसाळी दौरा, याबद्दल आपण काय बोलाल? तर महाराष्ट्रामध्ये आपल्या संभाजीनगरमध्ये मंत्रीपद भेटलेत, 5 मंत्रीपद, आणि आपण विरोधी पक्ष नेते असून सुद्धा आपण या ठिकाणी दौरा करत आहात, शेतकऱ्यांपर्यंत आपण पोहोचत आहात, घराघरात मी पोहोचत आहात आपण, याबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया आहेत? विरोधी पक्षाची जबाबदारी एका मंत्र्यांना वेळ नाही आहे. मंत्री सत्तेच्या मस्तीत गुंग आहेत, म्हणून ही आमची जबाबदारी आहे आणि निश्चित ती आम्ही सक्षमपणे पार पाडू. महाराष्ट्राचा राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणजेच संभाजीनगर. संभाजीनगरमध्ये किशनचंद तनवानी यांना एक जिल्हा प्रमुख पद देण्यात आलं, याबद्दल आपली काय प्रतिक्रिया? नवनवीन सगळ्यांना संधी दिली पाहिजे. मी पण मागच्या 18-20 वर्षापासून जिल्हा प्रमुख आहे, माझ्याकडे खूप मोठं जिल्ह्याचं काम आहे महाराष्ट्र, त्यामुळे मी तर चार साहेबांना भेटलो. मी तर माझा पूर्ण कार्यभार कमी करा अशा प्रकारची विनंती साहेबांना केली, पण साहेबांनी पूर्ण न करता फक्त अर्धात केलं, काय अर्थ? इथून पुढे शेतकऱ्यांपर्यंत आपलं अनुदान म्हणा किंवा आपली कशा प्रकारे मदत पोहोचेल, दोन शब्दामध्ये आपली भूमिका म्हणजे. पण शिवसेना त्याच्यावरती आवाज उठवतो, दृष्टीला ग्रस्त शेतकऱ्यांना मदत, शिवसेनेने शेतीवर आवाज उठवलेला आहे आणि निश्चित सरकारला आम्ही शेतकऱ्यांना मदत द्यायला पाहिजे. या ठिकाणी दादांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या. दादांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी शिवसेना फक्त आवाज उठवणार आहे. तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू या संभाजीनगरमध्ये 5 मंत्रीपद असून सुद्धा या ठिकाणी विरोधी पक्षनेते दादा या ठिकाणी रांजणगाव महागणपती या ठिकाणी अतिवृष्टी असलेल्या शेतकऱ्यांची त्यांनी प्रतिक्रिया जाणून घेतली. दादांचे खूप आभार. एक्सप्रेस वन न्यूज साठी रांजणगाव प्रतिनिधी शंकर सिंग ठाकूर पुणे. पंचनामे झाले, कारवाई काय झाली ते सांगा. त्या लोकांचं नुकसान झालं, तुम्ही देणार आहे देणार आहे केवढं सांगा. मला जबाबदारी तुमची नाही गावाच्या प्रॉपर्टीचं रक्षण करणं, करू द्यायचं लोकांना, कुठे बांधू द्यायचं त्यांना नोटीस द्या. नोटीस नसेल तर किती वर्षानं आहे त्याचा पंचनामा करा. आजूबाजूच्या 4 लोकांना विचारू, 2 वर्षानं आहे, 3 वर्षानं आहे, 4 वर्षानं आहे, त्याचा रेडी रेग्युलर रेट काढा. इथं काय रेट कमी नाही, त्याला भाडं टोटवा, तेवढा दंड भरावा लागेल मला. आणि दंड नाही भरला तर त्याच्यावर वाज वाढत जाईल, ते पण सांगा. कसं करत नाही काढत नाही करू चालेल. नोटीस देऊन काय झालं का तुमच्या? नोटीस ऐकली कोणी? नोटीस ऐकली का कोणी? मग हे झालं नाही तर यांच्यावर गुन्हे दाखल करा, कारण गावाच्या याचं रक्षण करणं यांची जबाबदारी ना. हे जबाबदार नाही का अतिक्रमणाला वगैरे? तुम्ही जरा कडक करा यांना. ताई प्रॉब्लेम आहे, खात जोडलं नाही आमच्या आजच्या गरज पाणी. आज आजी आमची ससून लगातली आहे, खात आमची सुवाई नाही आहे पाण्याची, त्या पाण्यामुळे दवाखान्याचं येण्याचं इतकं प्रॉब्लेम होतोय ना, ते कसंही करून दरवेळेस सरकारने ऐकलंच नाही तर विधिमंडळ त्याच्यावर आवाज उठतो. ठीक आहे.